आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. मुलुंड दहिसर चेकनाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. पोलिसांकडून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे, त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. मात्र मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेल्या लोकांची चांगलीच वाहतूक कोंडी झाली आहे. मुलुंड आणि दहिसर मध्ये भली मोठी गाड्यांची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघू शकताय. फक्त साम टीव्हीवर इथं लांबच लांब रांगा या वाहनांच्या पाहायला मिळत आहेत. तर सायकलवर, डबल सीटवर जाणाऱ्यांवर, तसंच रिक्षामध्ये तीन जण असतील किंवा फोर व्हीलरमध्ये तिसरा व्यक्ती असेल तर कडक कारवाई केली जाते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पोलिसांकडून कडक कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर झालाय. मोठी वाहतूक कोंडी टोल असलेल्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. तर दहिसर आणि मुलुंड चेकनाक्यावर अक्षरशः मुंग्यांप्रमाणे गाड्या गोळा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यामध्ये काल दिवसभरात तब्बल 1941 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे आणि आज सुद्धा ही कारवाई सुरूच आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे इथं मुंग्यांसारख्या या गाड्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान ठाण्यामध्ये पोलिसांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी. राज्य सरकारच्या आदेशानंतर आज देखील मुंबई पोलिसांनी, ठाणे पोलिसांनी जे काही चेकनाके आहे त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे. दोनपेक्षा अधिक लोक जर दुचाकीवरती असतील, तीनपेक्षा अधिक लोक जर रिक्षामध्ये बसलेले असतील किंवा चारपेक्षा अधिक लोक जर चारचाकी वाहनामध्ये असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. आपण पाहू शकतो ठाण्यातील जो एंट्री पॉईंट आहे, जो मुंबई आणि ठाण्याला जोडणारा आनंदनगर चेकनाका आहे, या ठिकाणी देखील पोलीस खूप मोठ्या प्रमाणावरती चेकिंग करत आहेत. कालपासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. सूर्यवंशी सर आपल्याबरोबर, नेमकं त्यांच्याकडे जाणून घ्या सर, कशा प्रकारची कारवाई सुरू आहे? ही लॉकडाऊनमध्ये जी शिथिलता दिली गेलेली आहे, त्या शिथिलतेमध्ये काही बंधनं घातली गेलेली आहेत. ते बंधनांचं नागरिकांकडून योग्य आकलन न करून घेता, उदाहरणार्थ सांगायला झालं तर घरापासून 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये अत्यावश्यक सेवेच्या खरेदी किंवा याच्यासाठी गेलं पाहिजे किंवा घरात गाडीमध्ये सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्सचा फॉलो केला पाहिजे, मास्कचं परिधान केलं पाहिजे इत्यादी अशा गोष्टींचं पालन होत नसल्याचं दिसून येत असल्यामुळे आम्ही याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि असे जे उल्लंघन करणारी वाहनं आहेत ते आम्ही जप्त करतो आहे. सर, आत्तापर्यंत किती वाहनांवरती कारवाई केली असेल किंवा मग कशा प्रकारची कारवाई आहे? ही वाहनं जप्त करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत आणि दंडात्मक स्वरूपाची कारवाई पण ट्रॅफिक विभागाकडून चालू आहे. कुठल्याही प्रकारचं कारण नसताना 2 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही गेलात तर नक्कीच पोलीस तुमच्यावरती कारवाई करतील. विकास काटे, साम टीव्ही, ठाणे. आणखी एक मोठी बातमी आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झालाय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र एक पोलीस किरकोळ जखमी झालाय. मुंबईच्या दिशेनं जात असताना अमृतांजन पुलाच्या खाली आज सकाळी हा अपघात झाला. तर या ताफ्यातील पोलीस पायलटिंग मोटार मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली उलटली त्यांची ही मोटार आणि या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तर पोलीस पायलटिंग मोटार जी आहे ती उलटल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर इथं अपघात झालाय. सकाळी 9:30 सुमारास हा अपघात घडलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात घडलाय आणि त्यानंतर वाहतुकीवर सुद्धा काही काळ परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय. एका कंटेनरनं 3 गाड्यांना जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले आणि या भीषण अपघातामुळे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीही झाली. तर खालापूरजवळ हा भीषण अपघात घडलाय, यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तर वाहनांच्या लांबच लांब रांगा इथं पाहायला मिळाल्या. घाट उतरताना कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.